शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मोहिनी, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये। फॅशन डिझायनर करणाऱ्या एका तरुणीची यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करण्याच्या नादात 4,13,900 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माणिक चौकात राहणाऱ्या तरुणीने या प्रकरणी फिर्याद दिली आहे। दरम्यान तरुणीला समोरच्या व्यक्तीने ऑफर प्रीपेड टास्क पाठविल्याने तिने 7,09,100 रुपयांचा बेनिफिटचा टास्क निवडला। टास्क निवडल्यानंतर तो पूर्ण करत असताना तरुणीने समोरच्या व्यक्तीच्या वेगवेगळ्या खात्यात एकूण 4,13,900 रुपये टप्प्याटप्प्याने पाठवले। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसात फिर्याद दिली आहे। बँकेसमोर उभा असलेल्या कारमधून 1,82,000 रुपयांची रक्कम पळवली आहे। MIDC बँक ऑफ बडोदाच्या शाखेसमोर ही घटना घडली आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शशिकांत गजानन वांडेकर यांनी फिर्याद दिली आहे। वांडेकर यांनी MIDC बँक ऑफ बडोदाच्या शाखेसमोर त्यांची कार पार्क केली होती। त्या कारमध्ये 1,82,000 रुपयांची रक्कम होती। चोरट्यांनी कारमधील रक्कम असलेली पिशवी पळून नेली। वांडेकर यांनी घटनेची माहिती MIDC पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। चोरटी पसार झाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। अधिक तपास उपनिरीक्षक योगेश जाहीर करत आहेत। शहरातील केशर गुलाब मंगल कार्यालयात लावलेल्या कपड्यांच्या सेलमध्ये चोरी करणाऱ्या 4 महिलांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सेलमधील एक स्टॉलमधून चोरी केलेले 58,000 रुपये किमतीचे कपडे हस्तगत केले आहेत। मंगल कार्यालय परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे व तांत्रिक विश्लेषण करून कोतवाली पोलिसांनी 4 महिला संशयित आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेतले आहे। नंदा इंगळे, शीतल भुजंग, पूजा काकडे, नंदा घोडके अशी चोरी करणाऱ्या महिलांची नावे आहेत। केशर गुलाब मंगल कार्यालयात कपड्याच्या सेलमध्ये लावले स्टॉलमधून कपड्यांची चोरी झाल्याची फिर्याद शुभम नागेश कोमाकुल यांनी दिली होती। पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज महाजन, अंमलदार नितीन गाडगे तसेच सायबर सेल दक्षिण विभागाचे अंमलदार राहुल गुंडू यांनी ही कारवाई केली आहे। नगर मनमाड रोडवरील नवनागापूर येथील पान स्टॉल चालकास कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना MIDC पोलिसांनी अटक केली आहे। शुभम उर्फ छव्या रवींद्र गायकवाड व विश्वास गायकवाड असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। नितीन सुधाकर गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादीचे नगर मनमाड रोडवर नवनागापूर परिसरात पान स्टॉल आहे। गेल्या मे महिन्यात त्यांच्या पान स्टॉलवर 2 इसम आले व त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून 2,000 रुपये चोरून नेले होते। या गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपींना पोलिसांनी श्री चौकात मोठ्या शिताफीने अटक केली आहे। वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शिवीगाळ करत युवा सेनेचे विक्रम राठोड यांच्या चुलत भावावर पिस्तूल लोकण्याची घटना कायनेटिक चौकात घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे। प्रतीक बळवंत ठुबे, स्वप्नील प्रकाश रोडे असे अटक केलेल्यांची नावे आहेत। याबाबत आदित्य संजय राठोड यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी राठोड हे पुण्याहून नगरकडे येत होते। वाहनांचा कट लागल्याने त्यांना काही जणांनी अडवले। 2 जणांनी शिवीगाळ करत राठोड यांना मारहाण केली आहे। यातील एकाने त्यांच्याकडील पिस्तूल काढून राठोड यांच्यावर रोखला व जीवे मारण्याची धमकी दिली आहे। या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचले। शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।